सो हॅलो गायज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज आपण चाललेलो आहे एअरपोर्टसाठी. तर एअरपोर्टला फ्लाईटसाठी नाही चाललेलो आहे, आपण तिथं बघण्यासाठी चाललेलो आहे. तर मागच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार होतो पण टाईम भेटला नाही, त्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये चाललेलो आहे. म्हणून मी चाललेलो आहे. बाईक आहे, सेटअप पूर्ण केलेलं आहे. आपण व्हॉइस पण तुम्हाला क्लिअर येईन आजच्या ब्लॉगमध्ये. माईक पण मागवलेला बॉयाचा. तर जाऊया एअरपोर्टसाठी. सकाळी 5:40 झालेत गाईज. आता 5:40 झाली, जाऊया. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आता आपण चाललेलो एअरपोर्टसाठी, मी आणि अमन. तिथलं बघण्यासाठी कसं काय चाललंय, म्हणजे व्ह्यू भारी येत होत ना तिथे, त्यासाठी आम्ही चाललेलो आहे. तर मागच्या ब्लॉग मध्ये आपण तिकडे गेलतो होता अशा तिकडे. तर आता गाडी तर येत नाहीये कुठलीच. तर जाऊया आपण. खूप थंड वातावरण आहे आज, खूप थंड वाटतंय थोडस, त्यामुळे आम्ही मी आणि अमन चाललेलो आहे. तर जाऊया गाईज, आज भारी वाटतंय खूपच. खूप खूप मोठा हायवे आहे, म्हणजे छोटासाच आहे, मोठा पलीकडे आहे त्या या हायवेला. तर आज कोणीच दिसत नाहीये, एकच गाडी दिसते ती बी पुढे आहे आणि इथे कोणीच नाहीये. आणि जाऊया आपण गाईज. सो गाईज, तर कसं वाटतंय तुम्हाला माईक चेक? बिग वनला जाऊ की नक्की? नदीच्या पल्याडी. अरे काय रे इथं गाय? तुम्ही एअरपोर्टचा बोर्ड बघू शकता, इथे आहे एअरपोर्टचा बोर्ड, तुम्ही बघू शकता. इथनं सरळ गेल्यानंतर इथं मोठा स्पीड ब्रेकर येतो आणि स्पीड ब्रेकर आल्यानंतर इथनं एक टर्न मारायचा, त्यानंतर इथं रेल्वे येते. रेल्वे आल्यानंतर इथं थोडासा रोड खराब भेटेल, भेटल्यानंतर रेल्वेच्या रुळाच्या नंतर वरनं जायचंय आपल्याला. बघू शकता गाडी तर येत पण नाहीये. तर हे आम्ही चाललेलो आहे. तर इथं पालखी महामार्गाचा रोड चाललेला आहे. तुम्हाला मी एकदा मागच्या पहिल्या फर्स्ट ब्लॉक मध्ये तुम्हाला मी एक रोड दाखवलेला, हा रोड आहे. हो, अजून एक ब्रिजचं काम चाललेलं आहे, तुम्ही बघू शकता गाईज. तर वरती गेला असतो, वरती जाण्यासाठी काही इथं दिसत नाहीये, त्यामुळे आपण इथनं सरळ चाललेलो आहे. कारण की खूप भारी रोड गेलेला आहे, इथे एक दोन तीन फोटो काढावे असं मला वाटतं. तर नको काढायला, आपण नंतर येता जाता काढूया. आता खूपच थंडी वाजते, उशीर पण खूप झालेला आहे. आपल्या एअरपोर्टला जाऊन परत जिमला पण जायचंय, त्यासाठी म्हणलं कशाला नकार वेळ वाया घालवायचा. फोटो तर आपण कधी पण काढू शकतो, व्हिडिओ काढला फोटो काढाय काय वेळ लागणार आहे का नाही गाईज. तर आज जाऊया एअरपोर्टच्या तिकडे, तिथं बघूया. आतमध्ये सोडलं तर आतमधले फुटेज घेऊन तुम्हाला दाखवतो. खूप थंड वाटतंय मला तर गाईज. इथं दोन तीन कंपन्या पण आहेत, कशाच्या कंपन्या आहेत माहीत नाही. एक दोन तीन चार पाच सहा कंपन्या आहेत, तुम्ही बघू शकता गाईज, सहा कंपन्या. तर म्हणलं तर खूप थंडी वाजते, मी तरी थोडंसं हेल्मेट घातल्यामुळे मला कानाला काय वाटत नाहीये, पण अमनला खूप थंडी वाजतीये. तर जाऊया आपण गाईज पुढे. गाईज तर आतमध्ये नाही सोडत असं अमन म्हणतोय. संध्याकाळी 5 सोडतात, पण आता काय मी सोडतील, फ्लाईट चालू दिसते त्यामुळे नाही म्हणतोय. अमनची वेळ काय बरं काय इथे काय झालं? आत ना गाईज. तर आपण इथनं जाऊया जवळ, थोडे विमान बघूया. सो गाईज, विमान दिसत असेल, क्रॅश झालंय एक इथं, विमान क्रॅश झालेलं आहे. आणि तिकडे आहेत दोन तीन, आपण ड्रोन घ्यावा असं वाटतंय इथलं फुटेज काढण्यासाठी. हम्म,
गाईच हिचं शेक पाहि ते गाडीचं थोडस तरी उपयोग झालेला आहे आतापर्यंत. अमनला गार लागतंय, अमनने काढला आहे शोध, तुम्ही बघू शकता. गाईच 20% बॅटरी राहिलेली आहे. फोनमध्ये करा, आपण फोनमध्ये करूया शोध. हो गाईच, तर मी आणि अमन आहे, तिथंच असेल अमन. तर जाऊया आपण विमान बघण्यासाठी. गाईज, तर तुम्ही बघू शकता आम्ही इथनं या रोडने आलेलो आहे जवळ विमान बघण्यासाठी. तर एक टेकअप घेण्यासाठी थांबलेलं दिसत आहे, तुम्ही बघू शकता गाईज. गाईज, आपण खूप जवळ बघूया, चला प्रयत्न करूया आपण जवळ बघण्याचा. पायलटिंग बघू शकता तुम्ही कसली भारी भारी पायलट हा विमान विमान हा का. सो गाईज, किती आहेत बघू शकता तुम्ही. मी दाखवतो तुम्हाला किती आहेत. तिथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा. हे खूप आहेत गाईज, तिथं पायलट्स पण आहेत, ते आपल्याला हाय करतात का नाही. त्या पलीकडे खूप आहेत गाईज विमान. सो गाईज, इथं पायलट काहीतरी करतोय विमानाला, तुम्ही बघू शकता. काहीतरी नाही पण चेकिंग चाललेलं असत त्यांचं, हे बघू शकता. आणि संत तुम्ही बघू शकता गाईज किती भारी आहे. चला अजून जवळ तिकडून जाऊन बघूया. इथनं थोडीशी झाडं असल्यामुळे क्लिअर दिसत नाहीये. चला पुढे जाऊया आपण थोडस. किती भारी कुत्रे आहेत दोन. आपण इकडे जाऊया. ए बिस्किट, इधर आम, इधर इधर गाईज. तर आपल्याकडे एक बिस्किट पण होत, आपण यंदा देऊया. तू नको खाऊन टाक, अर्ध दे अर्ध त्याला मागच्याला मागच्याला. अजूनही काय आपल्याकडे गाईज नीट धर काय ना. हा चुरड्या मारेल जास्त. कुणी खाल्लं? ह्यानी खाल्लं. ह्यानी खाल्लं. त्याला धर तिकडे. गाईज दोन्ही खाल्लं. आता संपले दोनच होते. अजून एक आहे ते अमनला ठेवलंय. अमनला पण खायचंय त्यासाठी. दोन होते ते दोन्ही कुणी खाल्ले. यांनी खाल्ले ना. असं ते खाल्लेलं खाल्लं. बघूया जाताना आपण त्याला पण देऊया. ती आता दोघं आता आमच्या भागात लावलेले आहेत. किती भारी आहे तुम्ही बघू शकता विमान. आपल्याला आतमध्ये जायचं का इथं हान त्यान दोर गायस. तर आपण आतमध्ये गेलो असतो पण ती विषय नाही. तर टेकअप घेतलेला आहे विमान आणि तुम्ही बघू शकता मी पुढे जातो बघायला. गाईज, तुम्ही बघू शकता का. गेलेलं आहे विमान, तेव्हा टेकअप घेतलेला आहे गाईज. हवेत गाडी क्रमांक 1552 सोलापूर कोल्हापूर विमानाची गाडी. आता काय असतं, आता दुसरं येईल असं मला वाटतंय. आम्ही बसणार आहे इथेच अजून एक गोडस तर विमान गायच. तर इथनं जायचं का चौकीला का. आम्ही बहुत सिक्युरिटी आल्या, त्याला एक बिस्किट देऊ. तिकडून जाऊ ना आपण तिकडून. गायच, तर अमनने हेल्मेट घातलंय. गायच, अमनने हेल्मेट घातलेलं आहे तुम्ही बघू शकता. तर आम्ही इथं थांबलेलो आहे. तुम्हाला आवाज कसा येतोय या माईकने. बोयाचा आहे घातलेला आहे मी. आवाज क्लिअर येत असेल तुम्हाला. इथं कुत्र्यांची भांडणं चाललेली आहेत. बिस्किट दिलं म्हणून, बिस्किट दिलं नाही म्हणून हे करायला लागले भांडणं. आम्ही खूप वेळ झाले इथं बसलेलो आहे विमान टेकअप करण्यासाठी. अजून तरी कुठलं आलेलं नाही आहे, पण आज दुसरं टेकअप घेतल्याशिवाय आम्ही तर इथनं काही जाणार नाही. एक शूट घ्यायचंच आहे जवळ, त्यासाठी आम्ही बसलेलो आहे. खूप वेळ झालं. चला गाईज, बघूया
टेकअप येते का नाही. एक विमान चालू झालेलं आहे पण ती जागेवर किती वेळ झाली. गाईज वेळ चालू बघू आपण वेट करू. गाईज ते चाललेलं आहे हा वाला विमान तर आपल्याला हात करते का नाही काय नाही. एकदम सिनेमॅटिक मध्ये शूट घे बर का. भारी माणसं आहे आपल्या गाय काय. सर आता आपण जाऊया बाईक पशी तिथनं विचार करूया कुठं जायचं कुठं नाही तर जाऊया बाईक पशी. काय सर आम्ही खूप जवळ न शूट घेतोय विमान बघू शकता असं थांबलाय ना तू डॉक्टर विमान यायला पाहिजे फोटो नाही घ्यायला पाहिजे. काय सर आम्ही आलतो परत इथे इथे फोटो काढण्यासाठी बघूया तिथं जाऊन निघतोय का फोटो आहे नाहीये तिथे. तर आम्ही रोडच्या खूप जवळ आलेलो आहे बघू शकता इथं रोड आहे असा रोड होऊन तिथं जातो विमानापाशी बघूया एखादं विमान आलं तर फोटो काढूया. आम्ही खूप फास्ट पळत आलो आपली महिना तिकडे आहे प्रोग्राम बघूया आलं तर फोटो काढू. सर आम्ही भारी भारी शूट घेतलेले आहेत आमन ने आपले तर आता आपण घरी जाऊया. सो गाईस इथं बघू शकता मगाची कुत्रे आलेले दोन्ही परत इकडे. आम्ही खूप लांब आलतो इकडे अलीकडे जिथनं उडतं विमान तिथनं आलतो टेकअप घेतो जिथनं. तर आता आपण जाऊया आपली महिन्यापाशी जिथनं जाऊया जिमपाशी. गाईस सर हा वाला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब अँड लाईक करा. खूप सकाळ सकाळ उठून तुमच्यासाठी आपण कंटेंट हुडकलेलं आहे हे वालं. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईस.